शिंदे सरकार लोकशाहीचा शिंदे सरकार अरे सरकार शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस करायचं काय खाली वर खाली मुंडा वर पाय प्रवासी वाहतूक करणारे सर्व वाहनधारक या काँग्रेस बनवर सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलो आहात. या सरकारने महिलांसाठी जे 50% प्रवासाचं आरक्षण दिलेलं आहे यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही, पण हे आरक्षण लांब प्रवासात यायला हरकत नव्हती, पण 100 किलोमीटरच्या वरती किंवा 200 किलोमीटरच्या वरती यांनी द्यायला पाहिजे होतं. किंवा महिलांना तुम्ही नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण द्या. तुम्ही इथं प्रवासात आरक्षण देऊन सिद्ध काय करणार आहे? 50% 50 किलोमीटर 100 किलोमीटर जो प्रवासी वाहतूक करणारा जो टॅक्सीधारक आहे परवानाधारक आहे तो इथं मेलेला आहे. त्यांची उपाशी मारीची वेळ झाली आलेली आहे. आज जवळजवळ खामगावमध्ये तरी 15 ते 10 हजार टॅक्सी चालक ॲटो चालक किंवा ॲपे चालक सर्व काही आपल्या स्वतःच्या एका गाडीवर पोट भरतात आणि त्याचं भरणपोषण मुलांचं शाळा शिक्षण दवाखाना सर्व त्यांच्यावर करतात. आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि एवढं 50% करूनही बसची गर्दी वाढलेली आहे. बसमध्ये चेंगराचेंगरी होते आहे आणि तेवढ्या पुढच्या बस नाहीत, ज्या आहेत त्या मेंटेनन्स नाही आहे. तरी आम्हाला सरकारने डिझेलमध्ये किंवा आमच्या रोड टॅक्समध्ये किंवा आमच्या पीटीमध्ये आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आम्हाला आमचा पीटी माफ करा किंवा रोड टॅक्स माफ करा किंवा आमच्याला प्रायव्हेट खाजगी वाहतुकीसाठी परमिशन द्या. आम्ही परवान्याच्या गाड्या विकून खाजगी वाहतूक करतो म्हणजे आम्हाला खर्च कमी येईल, 15 वर्ष आम्हाला काही घोर राहणार नाही. सरकारकडून हीच माझी विनंती आहे. आज जो राज्य सरकारने महिला सन्मान योजना चालू केली आहे, महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे, 50% सवलत दिली आहे. त्या सवलतचं आम्ही त्या आरक्षणाचं आम्ही आणि त्या राज्य सरकारचं आम्ही स्वागत करतो आणि त्या योजनेचं पण स्वागत करतो. पण राज्य सरकारने जे महिलांना एसटी भाड्यामध्ये 50% सवलत दिली आहे ते सवलत एसटी भाड्यामध्ये न देता जर का गॅस सिलेंडरमध्ये शैक्षणिक विद्यार्थ्यांना त्यांना 50% सवलत दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. पण तुम्ही ह्या सवलता देऊन आमच्या या टॅक्सीवाले ॲटो चालक असतील टॅक्सी चालक असतील यांच्यावर जी उपासमारीची वेळ जो आलेली आहे ते फक्त या सरकारमुळे आलेली आहे. सरकारने लवकरात लवकर टॅक्सी चालकांसाठी चांगला निर्णय घ्यावा. अन्यथा आज जो आम्ही ना मोर्चा शांततेच्या मार्गाने काढलेला आहे तो तीव्र आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनातून जो काही नुकसान होईल त्या नुकसानाची भरपाई शासन प्रशासनाची राहील. आणि त्यानंतरही जर का शासन ऐकत नसेल तर शासनाला आम्ही कसं मार्गावर लावू हे आमच्यात ध्येय आहे. आणि आमचं ध्येय सरकारनं आमचं ध्येय पाहायचं असेल तर निर्णय लवकरात लवकर लावा. नाही निर्णय लावसान तर आमचं ध्येय आम्ही तुम्हाला दाखवूनच देणार आम्ही काय करू शकतो ते.